मैच मध्ये देखील सतीश ने काय जबरदस्त षटक घातलं होतं, मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील त्याने प्राप्त केला। पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता ऑन साइड ला, आपण पाहतोय स्क्वेअर लेग च्या दिशेने वन बाउंस ला चेंडूला फील्ड केलं जाईल, परंतु त्या अगोदर मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय महत्त्वाच्या ह्या दोन धावा या ठिकाणी पूर्ण केलेत। पहिल्या बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिला दोन धावा पूर्ण केलेत। स्लोवर गतीचा बॉल होता, एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती। दोन ओव्हरचा मॅच आपण पाहतोय, कारण आज आपण पाहिला तर लोगड देखील आहे, मेगा फायनल डे देखील आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच अनुषंगाने निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर हा दुसरा मॅच दोन ओव्हरचा आपण पाहतोय। यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय आणि निश्चितच पूर्णपणे भीड झालाय राजूचं। जर आपण विश्लेषण या ठिकाणी केलं तर मागच्या मॅच मध्ये 5 चेंडू मध्ये त्याने 19 धावा बनवल्या होत्या आणि गोलंदाजी देखील चांगली केली होती अगोदरच्या मॅच मध्ये। निश्चितच एक विजय प्राप्त त्यांनी देखील केलाय। आणखी एक डॉट बॉल, बॅक टू बॅक दोन चेंडू डॉटच्या सर्व मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। दोन ओव्हरचा मॅच आहे, कमीत कमी 17 ते 18 धावा धावफलकावरती जरूर लावाव्या लागतील। अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रदीपनी काय जबरदस्त बॅटिंग केली आणि जवळजवळ एका ओव्हर मध्ये खेळ खल्लास केला। यावेळेस अजून एक डॉट बॉल, वॉट अ गोलंदाजी बाय मिस्टर सतीश जाबर, एक परफेक्ट ऑलराउंडर खेळाडू आहे यंग मराठा स्पोर्ट्स चिंचोटी टीमचा। यावेळेस हा यॉर्कर बॉल जरूर हाताला होता, परंतु चांगला समाचार घेतलाय, एक धाव वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आत मध्ये कंप्लीट केली गेली आणि या दोन धावेनं धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 5 घरामध्ये। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय, 5 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। एक छोटा सा डीजे ब्रेक। दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आत मध्ये आपण पाहणार आहोत। अनिकेत येतोय गोलंदाजी करण्यासाठी। पहिला बॉल समोरच्या दिशेनं चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते, मात्र क्षेत्ररक्षक आहे ऑफ साइड ला। दोन धावा नक्कीच्या ठिकाणी पूर्ण केल्या जातील आणि या दोन धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 7 आकड्यावरती। अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे। संतोष मडवी आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्ट्राइक वरती। यानंतर आपण पाहणार आहोत साई कृपा स्फोट राजावले अँड रॉयल किंग बैल उपाडा। यावेळेस आपण पाहिला ऑन साइडला फटका चांगला आहे लॉंगांच्या दिशेनं, मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 आकड्यावरती। वन शॉट वन बाउन्सर, तर वन बाउन्सरचा या ठिकाणी इशारा नक्कीच पंचांनी या ठिकाणी दिलाय, कारण आपण पाहिला तो या ठिकाणी तर पहिला बाउन्सर हाताला गेलाय। हा चेंडू येतोय डॉट, षटकातील पुढचा बॉल
हा चेंडू देखील येते डॉट, चांगली गोलंदाजी करतोय अनिकेत। आठ धावा धावफलकाती लागल्या गेलेत, त्यामुळे समोरच्या दिशेना फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय। व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच, जबरदस्त कॅच अटेकनी पकडला गेलाय। अगदी शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर स्वतःला सावरलं आणि अगदी लाईनच्या जवळ हा झेल मात्र पकडलाय। लॉंग ऑफच्या दिशेनं मोठा धक्का बसतोय, राजूला मात्र परतावं लागतं या ठिकाणी। धावसंख्या आपण पाहिजे, हॅलो बैल बुरपाडा या दोन संघामध्ये निश्चितच गेला जाईल टॉस। चला काय करायचे, कारण आपण या ठिकाणी आज पाहिलं तर आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे। त्या अर्थानं जर विचार केला तर आपल्याला रविवारच्या दिवसामध्ये संघ मिळाले नाहीयेत, म्हणूनच त्या कारणानं रविवारचा दिवस मात्र स्टॉप केला गेला आणि आजच्या दिवसामध्ये या यंगमरडा चषकाचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल। तर नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहायची आहे। एका बाजूने संघर्ष होताना मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आपण, दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल। नऊ धावांचं लक्ष आहे बारा चेंडूमध्ये। तर साई कृपा स्पोर्ट राजावली टीमनं टॉस या ठिकाणी जिंकला आहे आणि क्षेत्र स्वीकारले। बॅटिंग करावी लागेल ती म्हणजेच रॉयल किंग या टीमला। चला मॅच ऑन होते मैदानाच्या आतमध्ये, संजू आहे गोलंदाजी करण्यासाठी, ऑन स्ट्राइक वरती सतीश। यावेळेस आपण पाहिलं तर पहिला बॉल ऑन साइड ला निश्चितच खेळला गेलाय बॅटर सतीश, एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल।
एक धाव धाव फलकावर या ठिकाणी ऐड केली जाईल। षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय। ओ हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल मात्र सुटला गेलाय, जीवन दान मिळाला गेलाय प्रदीपला। दोन धावा निश्चितच पूर्ण केल्या जातील। कॉलिंग खूप महत्वाचं असतं, त्यावेळेस आपण झेल पकडण्यासाठी जातो त्यावेळेस कॉलिंग करणं खूप गरजेचं असतं। कदाचित मोठी ठक्कर लागणं धोक्याची घंटा देखील वाजू शकते। षटकातील पुढचा बॉल त्यावेळेस आपण पाहिलं तर इनफील्डच्या वरून पॉइंटच्या दिशेनं चेंडू जातोय सीमारेषेच्या कडे, परंतु आपण पाहिलं तर डिक्लरेशन झोन आहे त्या ठिकाणी। डिक्लरेशन झोनच्या दिशेनं निश्चित हा चेंडू रवाना झालाय। दोन धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 5 आकड्यावरती। आता मात्र 4 धावांची आवश्यकता आहे। यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू आहे क्रिसच्या बाहेर हाताला गेलाय। 1+1 दोन धावा या ठिकाणी नक्कीच ऍड केल्या जातील। दोन धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 7 आकड्यावरती। आता फक्त दोन धावेंची आवश्यकता। यावेळेस आपण पाहिलं तर एक धाव जरूर पूर्ण केले, एका धावेनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 8 आकड्यावरती। त्यानंतर आपण सामना पाहणार आहोत साईकृपा स्पोर्ट राजावली आणि त्यांच्या समवेत रॉयल किंग बैल उडपाडा। यावेळेस आपण पाहिलं तर ओ हो, सोपा झेल होता मात्र तो देखील सोडला गेलाय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सामना जो आहे तो संपलेला आहे। यंग मराठा स्फूट चिंचोटी संघाने या ठिकाणी आपण पाहिलं तर हा सामना जिंकलाय। मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे अनिकेत। 1 विकेट आणि फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या।